सुधाकर घारेंकडून निवडणूक लढण्याची जोरदार तयारी. निवडणूक लढून जिंकण्याचा दावा, उमेदवारीचा सस्पेन्स मात्र कायम. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत आहेत. कर्जत मतदारसंघात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार आहेत. विद्यमान आमदार म्हणून थोरवे यांनाच महायुतीची उमेदवारी मिळाली तर घारे कोणत्या पक्षातून लढणार अशा चर्चांना उधाण आले असून आपण पक्षाची अधिकृत उमेदवारी घेऊन निवडणूक लढून जिंकणार असल्याचा दावा घारे यांच्याकडून केला जात असल्याने सस्पेन्स वाढला आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. या मतदारसंघात महायुतीमध्ये तणाव असून शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. महायुतीत असलो तरी आपण आगामी विधानसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास सुधाकर घारे यांच्याकडून सतत व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कर्जत मतदारसंघावर दावा केल्याने सुधाकर घारे यांच्या अपेक्षा उंचावल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याने विधानसभा निवडणुकीत कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेतली जाण्याची शक्यता असल्याने सुधाकर घारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असण्याची शक्यता कमी आहे. अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली नाही तर सुधाकर घारे महाविकास आघाडीकडून लढतील अशा चर्चा आहेत. सुधाकर घारे मशाल हाती घेतील, तुतारी फुंकतील अशा चर्चा मतदारसंघात सुरू आहेत. घारे यांच्याकडून मात्र आपण राष्ट्रवादी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार असू असा दावा वारंवार केला जात आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता असून पुढील काही दिवसात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण हे चित्र स्पष्ट होणार असले तरी सुधाकर घारे यांच्याकडून महायुतीच्या उमेदवारीवर दावा केला जात असल्याने सस्पेन्स कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.